शहरातील ससून मधील 600 नर्स आज सलग चौथ्या दिवशी संपावर आहेत। कोविडच्या काळामध्ये आमच्या घरच्या लोकांना सोडून आम्ही सुरक्षितता सोडून हे सगळं काम केलं, मात्र सरकारकडून आमचा विचार होत नाही असं या नर्स म्हणतात। मात्र त्यांच्या अशा भूमिकेमुळे अनेक रुग्णांचे प्राण हे आता पणाला लागलेले आहेत आणि त्याचमुळे कोविड काळात दाखवलेला समंजसपणा नर्स आताही दाखवतील का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। त्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। आरोग्य विभागामधील ही कर्मचारी सहभागी झाल्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आपण आता सध्या ही दृश्य पाहतोय। या रुग्णालयामध्ये सकाळच्या सुमारास केस पेपर काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची ह्या रांगा पाहतोय आपण। गेले 4 दिवस झाले या ठिकाणच्या नर्स आणि डॉक्टर जे आहेत ते संपामध्ये सहभागी आहेत। काल ससून रुग्णालयाकडून 100 कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि नर्स ज्या आहेत त्या कामावर सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी होणारी रुग्णांची काही प्रमाणातली हेळसांड जी आहे ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत असलेला संप सुरू असल्यामुळे खरं तर राज्यभर हा संप सुरू आहे। ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची सध्या कुठली हेळसांड होत नसली तरीही जर हा संप असाच उद्या किंवा परवा सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होतील असंही सांगण्यात येते। कारण 100 कंत्राटी पद्धतीवर नर्स आणि डॉक्टर जे आहेत ते सध्या या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये कार्यरत करण्यात आले आहेत, त्यामुळे हा संप जर असाच सुरू राहिला तर ससून रुग्णालयामध्येही रुग्णांची हाल होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।